श्यामची आई रात्र चोवीसावी सोमवती आवस. ज्या सोमवारी अवस येते तिला सोमवती अवस म्हणतात. त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात. सोमवारी असलेल्या कोणत्या तरी 108 वस्तू देवाला वाहवायच्या असतात. मग पुढे 108 विडे, 108 आंबे, 108 टुपये, 108 डिडक्या, 108 खण, 108 नारळ, 108 पेढे, 108 लुगडी, ज्याला जशी ऐपत असेल त्याप्रमाणे देवाला द्यावयाचे, दान करवायचे अशी घटना आहे. ज्याचा जो उपाध्याय असेल त्याला हे सारे मिळते, परंतु तो उपाध्यायही सर्व स्वतःच्या घरीच ठेवीत नाही. पारावर इतर उपाध्याय मंडळींना तो ते वाटतो. ही पद्धत फारच सुंदर आहे. त्यागावर ती उभारलेली आहे व तीमुळे उपाध्याय मंडळीत परस्परांचा द्वेष मत्सरही करण्याला अवकाश राहत नाही. माझी आई जेव्हा एकत्रात होती, भरल्या घरात श्रीमंतीत होती, तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते. 108 पावल्या, 108 विडे, 108 पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्यावेळेस घातल्या होत्या. परंतु आता गरिबी आली होती, तिलाच नेसावयास लुगडे नव्हते तर 108 लुगडी कोठून देणार? तिलाच खावायस नव्हते तर ती काय देणार? सोमवतीचे व्रत एकाएकी सोडता येत नाही. घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार? पतीजवळ काय होते? नाताळची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो. सोमवती आली होती. मी आईला विचारले, या सोमवतीला तू काय घालणार, काय ठरवले आहेस? जानकी वहिनी 108 सुपाऱ्या, ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत. आई म्हणाली, बाळ, 108 पोफळी माझी घालून झाली आहेत, मागे सीता आत्याने पाठवली होती. मग तू काय घालणार आहेस? 2 दिवस तर राहिले सोमवतीला, काही ठरवावयास हवे ना. आई, 108 गुळ म्हणजे काय? 108 गुळाच्या ढेपा व्हावयाच्या का? 108 तेल म्हणजे काय? 108 तेलाचे डबे द्यावयाचे? आई म्हणाली, कोणी 108 डबे दिले तरी हरकत नाही, परंतु गरीब असला तर ठरवतो की 108 अधपाव देईल, 108 पावशेर देईल, किंवा एकदम एक मन गुळ, एक मन तेल असेही देतात. त्याला वाटेल तसे 108 भाग बसवावे. मी विचारले, आई तू 108 अधपाव गुळ घातलेस तर? आई म्हणाली, श्याम, घरात 20 खावयास दिडकी नाही, गळपास लावायला सुतकीचा तोडा नाही, कुठून आणावायचे पैसे? झाड का आहे आपल्या अंगणात? हलविले की पडले पैसे. आपण गरीब आहोत श्याम, मी म्हटले, 108 आवळे घातलेस तर? बाळ, 108 आवळे एकदा मी घातले होते, सोलीहून त्यांनी आणले होते. आपल्या सोलीचा तुकाराम नव्हता का? त्याने दिले होते. आई म्हणाली, आई, 108 चिंचोके घातले तर नाही का चालणार? मी हसत हसत विचारले. आई म्हणाली, हो चालतील तर काय झालं? पण काय लोक हसतील? होय ना, हसतील, त्यांचे दात दिसतील. त्यांचे हसायला काय जाते? द्यायला थोडेच कोणी येते आहे, हसायला सारे, मदत करायला कोणीच नाही. देव तर हसणार नाही ना, देव रागावणार नाही ना? मी विचारले. आई म्हणाली, श्याम, देव नाही रागावणार. अरे, देवाला विदुराघरच्या कन्यासुद्धा आवडल्या. मिटक्या मारून मारून त्याने खाल्ल्या, सारखे ताट चाटीत होता तरी त्याची तृप्ती होईना. देवाने सुदाम्याचे पोहे कसे खाल्ले? जसा आधाशी व उपाशी रुक्मिणीला एक मूठ देण्यास तयार होईना. देव उपाशीच असतो, प्रेमाने त्याला कोण देतो लाखात एखादा? प्रेमाने दिलेलेच त्याच्या पोटात जावयाचे. भुकेल्या देवाला द्रौपदीचे पान खाऊन ढेकर आली. देवाला प्रेमाने द्या, ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे. शबरीची उष्टी बोरे ती कशी खाल्ली रामाने? तू वाचले आहेस ना? देवाला सारे चालते, त्यात भक्तीभक्तीचे तू पोतलेले असते. तू पोतलेले असले म्हणजे झाले, त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झाले. मग चिंचोकेस काय? पण 108 दगड जरी देवाला दिले तरी त्याला खडी साखरेप्रमाणेच गोड लागतील. ते प्रेमाने दिलेले दगड तो चगळीत बसेल, सतजन्म चगळीत बसेल व म्हणेल, भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला. पटकन फुटत नाही, विरघळत नाही, एक एक खडा तोंडात धरून ठेवावयास वर्ष पुरेल. श्याम, देवाला रे काय, त्याला काहीही द्या, परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय ओतून दिले पाहिजे. श्याम, द्रौपदी, शबरी यांच्या भक्ती इतकी माझी कोठे आहे भक्ती? मला कोठे तशा भक्तीने चिंचोके भरून देता येणार आहेत? आपली नाही होती इतकी लायगी. मग तू काय घालणार आहेस सांग ना, ठरवले असशील काहीतरी? मी विचारले. आई म्हणाली, मी 108 फुले वाहणार आहे. फुलांसारखे निर्मळ शुद्ध दुसरे काय आहे? फुले वाहीन हो मी. श्याम, जे वाहावयाचे ते देवासाठी असते, ते भटजीसाठी नसते. देवाच्या पायांवर वाहिलेले फूल भटजीस घ्यावे वाटले तर तो थोर प्रसाद आहे असे त्याला वाटले तर घेईल, नाहीतर देवाच्या पायावर फूल राहील. आपणास दुसरे काही देता येत नाही तर काय करावयाचे? देता येईल ते देवाला द्यावे.
व कोणती 108 फुले वाहणार आहेस? आपणाकडे फुले तरी चांगली कोठे आहेत? नाहीतर आई 108 पानेच व्हा, 108 तुळशीचे पाने, 108 बेलाचे पाने, 108 दुर्वा। आई देवाला फुलांपेक्षा पानेच का गं जास्त आवडतात? कितीही फुले असली तरी तुळशीपत्र, दुर्वा, बेल याच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही। विष्णूला तुळशीपत्र, गणपतीला दुर्वा, शंकराला बेल, त्यांना फुलांपेक्षा यांचीच जास्त आवड का गं आई? असे मी विचारले। आई म्हणाली, तुळशीपत्र, दुर्वा वगैरे मिळावयास त्रास पडत नाही, वाटेल तेथे होतात, थोडे पाणी घातले की झाले। फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलावायची, परंतु पाने आपली नेहमी आहेत। झाडे जिवंत आहे तोपर्यंत पाने आहेतच। पानांचा दुष्काळ फारसा नाही, म्हणून ऋषींनी संतांनी देवाला पानच प्रिय आहे असे सांगून ठेवले। ते तरी नेहमी देवाला भक्तीने वाहावयास माणसाला अडचण पडू नये। माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पान वाहावयास लाज वाटू नये। दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये, खड, नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये, म्हणून देवाला पान प्रिय आहे असे संतांनी ठरविले। श्रीमंताला आपल्या श्रीमंताची ऐट वाटावयास नको व गरीबाला गरिबीची लाजही वाटावयास नको असा या पत्र पूजेत अर्थ आहे। श्रीमंतांनी केवढीही मोठी दक्षिणा दिली तरी ती वरती तुळशी पात्र ठेवून ती दक्षिणा द्यावायची। हेतू हा की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये, आपण एक पान दिले असेच त्याला वाटावे। गणपतीच्या पूजेला हरताळकांना, मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे। ही साधी सुंदर पाने आधी हवीत। 108 तुळशीची दळे मी पुढे केव्हा तरी वाहणार आहे, मग यावेळेस कशाची फुले घालणार? तू तर सांगतच नाहीस, मी अधीर होऊन म्हटले। आई म्हणाली, मी परवा रात्री त्यांना सांगितले की सोमवतीला चांगलीशी फुले घालावायचे ठरवले आहे। झेंडू, पांढऱ्या चाफ्याची फुलेही आहेतच, परंतु जर चांगली सुवासिक आणता आली तर कुठून तरी आणावी, मी एकदम म्हटले। म्हणून भाऊ गावाला गेले आहेत? होय, ते जालगावला गेले आहेत। तेथे बरव्यांची मोठी बाग आहे, त्या बागेत नागचाप्याची फुलझाडे आहेत। ती 108 फुले मिळाली तर पाहावी म्हणून ते लांब गेले आहेत। आपल्याजवळ पैसे नाहीत, परंतु चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत असे ते म्हणाले। आई म्हणाली, मित्रांनो, चाफ्याचे अनेक प्रकार आहेत। पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोन चाफा व नाग चाफा। पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वात सुगंध आहे। सोन चाफ्याचा वास फार चांगला असतो, परंतु नाग चाफ्याचा गोड असतो। चार बाजूंनी चार शुभ्र, स्वच्छ, रुंद अशा पाकळ्या व मध्य पिवळा पराग गुंज असे फूल असते। फारच सुंदर दिसते हे फूल। गरिबीत राहूनही देवात दाखवणारी व आचरणारी माझी आई होती। पतीला देता येणार नाही ते त्याच्याजवळ मागून त्याला रडविणारी, खिन्न करणारी ती नव्हती, त्याला लाजविणारी, परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा असे सांगणारी, पतीलाही ध्येयवाद शिकविणारी, देवासाठी झिजवावयास लावणारी अशी ती साध्वी होती। श्यामची आई रात्र 24 सोमवती अवस सुपळ संपूर्ण।